लासलगावमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झालेली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलावच बंद पाडलेला आहे. कांदा उत्पादकांचे बाजार समिती धरण आंदोलन सध्या सुरू आहे. लासलगावमध्ये कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली आहे. कांद्याला 800 ते 1000 रुपयाचा भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांनी आता बाजार समितीतच धरण आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. आज आशिया खंडातली सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व कांदा उत्पादकांना सोबत घेऊन कांद्याची लिलाव रोखण्यात आले आहे. या लिलाव रोखण्याचं कारण असं की केंद्र सरकारने 7 डिसेंबरला जी कांदा निर्यात बंदी केली त्या कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे दररोज दर कमी होत आहे. आता कांद्याला 700-800 रुपये प्रति क्विंटल हा सरासरी दर मिळतोय. एकीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटल असताना कांद्याला हा कवडी बोल दर मिळत असताना शेतकऱ्यांचं प्रति दिवसाला करोड रुपयाचं नुकसान होत आहे. आणि हे नुकसान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ निर्यात बंदी हटवावी या मागणीसाठी लासलगावसह राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये अशाच पद्धतीने कांद्याची लिलाव रोखून केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणाबाजी शेतकऱ्यांकडून केल्या जाणार आहे, संघटनेकडून केल्या जाणार आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांच्याकडून. विशाल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागली. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव हा घसरल्याने तेथील शेतकरी संतप्त झाले. 700 ते 1000 रुपयापर्यंतचा भाव शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याने त्यांनी थेट कांदा लिलाव बंद पाडून आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आंदोलन केले. आणि नाशिकमध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेले तेव्हा शेतकऱ्याला कुठेतरी एक आशा होती की केंद्र सरकार हे कांदा निर्यात बंदी उठवतील आणि त्यामुळे अशी घोषणा ते नाशिकमध्ये होऊ शकते अशी शेतकऱ्यांची जी आशा होती त्यांचा तो भ्रमनिराश झाला. आणि त्यामुळे दिवसेंदिवस कांद्याचा जो भाव होता हा घसरत असल्यामुळे आज शेतकरी कुठेतरी संतप्त झाला आणि लासलगाव बाजार समितीमध्ये लिलाव हा शेतकऱ्यांनी बंद पाडून तिथे आंदोलन सुरू केले आहे. लागू निश्चित. विशाल धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.